महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप हमगाम 2017-18 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या 1,38,026.14 क्विंटल धानापैकी अद्यापही 83,533.62 क्विंटल धान उघड्यावरच आहे. यामुळे सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गलथान कारभारामुळे संस्था डबघाईस आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा या 5 तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने 2017-18 या खरीप पणन हंगामात धान खरेदीस प्रारंभ करण्यात आला होता. 2017-18 खरीप पणन हंगामात 1,38,025.40 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या भागात फारशी गोदामे नसल्याने धान खरेदी उघड्यावरच केली जाते. धान खरेदी नंतर धानाची उचल करण्यास प्रारंभ झाल्यानंतर 15 मे 2018 पर्यंत 54,492.52 क्विंटल धानाची उचल झाली, तर धान्य खरेदी केंद्रावर 83,533.62 क्विंटल धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मिलर्स फारसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या हंगामात सुद्धा मिलर्सच्या कार्यप्रणालीमुळे संस्थांवर आवाजावी तुटीचा भुर्दंड बसला होता. अनिल गुरनुले, जे विदर्भ न्यूज, बोरी.